उद्धव ठाकरेंनंतर आज आदित्य ठाकरे बांधावर, पुणे नाशिक मधल्या नुकसानग्रस्तांशी संवाद साधणार, तर एकरी 50,000 भरपाईसाठी शेतकरी संघटनांची सोशल मीडियावर मोहीम। अयोध्या आणि उज्जैनच्या धर्तीवर पंढरपूर आणि मुंबादेवीचा कायापालट करणार, उपमुख्यमंत्र्यांची घोषणा, एबीपी माझावर स्पेशल रिपोर्ट। मुंबईतल्या गिरगाव परिसरातल्या पुंगालिया हाऊसमध्ये अग्नितांडव, दोन घरं, पाच गाड्या आणि 8 दुचाकी भस्मसात, सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश। पत्नीच्या अंगावर गाडी चढवणारे बॉलिवूड निर्माते कमल मिश्रांवर गुन्हा, 19 ऑक्टोबरची घटना सीसीटीव्हीत कैद, कमल मिश्रा अजूनही मोकाट। अध्यक्षपदाची कमान हाती घेताच मल्लिकार्जुन खरगेंचं मिशन गुजरात सुरू, विधानसभेसाठी 125 उमेदवारांची नावं निश्चित, 29 तारखेला खरगे मोदींच्या बालेकिल्ल्यात। पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर T20 विश्वचषकात आज भारताचा मुकाबला नेदरलँडशी, थेट सिडनीच्या मैदानातनं माझाचा रिपोर्ट। पुतीन यांनी आण्विक शस्त्रांच्या चाचणीला हजेरी लावल्यानं जगाची धास्ती वाढली, जग आण्विक युद्धाच्या उंबरठ्यावर असल्याच्या चर्चांनाही उधाण। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।